नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. महाराष्ट्राचे शक्तिपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबेजोगाई शहरातील श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाला दिनांक 26 सप्टेंबर ते दिनांक 5 ऑक्टोबर या कालावधीत सुरुवात होत आहे. महोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी प्रशासनाच्या वतीने ठोस उपाययोजना आखल्या जात आहेत. नवरात्र उत्सव म्हटले की अंबाजोगाईकरांना वेध लागतात ते अंबाजोगाई शहरातील श्री योगेश्वरी देवीच्या 9 दिवसांच्या नवरात्र महोत्सवाचा. नवरात्र महोत्सवात भाविक 9 दिवसांचे उपवास करतात, देवीच्या दर्शनासाठी पायी जातात. परंतु हा उत्सव गेल्या 2 वर्षापासून कोरोनामुळे होऊ शकला नव्हता. यावर्षी मात्र निर्बंध मुक्त हा नवरात्र महोत्सव भरणार असून महोत्सवाच्या अनुषंगाने श्री योगेश्वरी देवीच्या कमिटीच्या वतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती या देवल कमिटीचे सचिव ॲडव्होकेट शरद अण्णा लोमटे यांनी यावेळी बोलताना दिली आहे. सर्व देवी भक्तांना नमस्कार. उद्या 26/9/2022 रोजी आश्विन नवरात्र उत्सव योगेश्वरी देवीचा सुरू होत आहे. या उत्सवाची सुरुवात आपल्या येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी मिस्कर मॅडम यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता वर्णी देण्याची पूजेपासून सुरुवात होईल. 2 वर्षानंतर हा उत्सव होत आहे. 2 वर्ष कोरोनाच्या महामारीमध्ये आपण सर्वजण अडकलेलो होतो, सर्व मंदिरं वगैरे बंद होते, त्यामुळं भक्तांना त्याचा लाभ दर्शनाचा आणि उत्सवाचा घेता आलेला नाही. आणि यावर्षी मंदिर व्यवस्थापनानं की गर्दी वाढणार आहे हे गृहीत धरून भक्तांना सुलभतेनं दर्शन व्हावं या दृष्टीनं संपूर्ण व्यवस्था केलेली आहे. सॅनिटायझरची व्यवस्था केलेली आहे, मास्कची व्यवस्था केलेली आहे. आणि एवढंच नाही तर पासची पण व्यवस्था आम्ही ठेवलेली आहे की महिला पुरुष यांची वेगवेगळी आणि पासच्या लोकांचीही वेगळी व्यवस्था ठेवलेली आहे. म्हणजे मी बघाशी म्हणालो की बाबा पूर्ण 9 दिवस कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत, त्यात सगळे धार्मिक कार्यक्रम आहेत, भजन कीर्तन प्रवचन भक्तिगीतं अशा स्वरूपाचे वेगवेगळ्या संघांचे गावातल्या आणि गावाबाहेरच्या भजनी मंडळांचे कार्यक्रम दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत. आणि संपूर्णतः मंदिराचं पावित्र्य राखण्याचं काटेकोरपणे आम्ही पालन करीत आहोत. या देवीच्या नवरात्र महोत्सवात कीर्तन प्रवचन भजन गायन शारदोत्सव कार्यक्रम होणार आहेत. तसेच या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे.